अंबड औद्योगिक वसाहतीतील इंडियन बँक या बँकेत रात्री अज्ञात चोरट्याने लॉकर रूमच्या वरचा स्लॅब फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील महामार्गालगत असलेल्या इंडियन बँक येथे अज्ञात चोरट्यांनी लॉकर रूमच्या वरील स्लॅब हा मशीनच्या सहाय्याने फोडलाय. यानंतर बँकेमध्ये प्रवेश करून लॉकर तोडण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती पोलिसांनी दिली, मात्र त्यांचा हा प्रयत्न असफल ठरलाय, त्यामुळे बँकेतील काहीही चोरी गेले नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव, सहाय्यक आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करंदे, गुन्हे शाखा युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह गुन्हे शोध पथक व अंबड पोलीस ठाणे चुंचाळे पोलीस चौकीचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत फॉरेन्सिक टीम व डॉग स्क्वॉडला पाचारण केलं. या प्रकरणी पोलिसांतर्फे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचंही काम सुरू असून आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. हायवेवरच असलेल्या अंबड औद्योगिक वसाहतीतील इंडियन बँकेचे लॉकर तोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केलाय, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची माहितीही अंबड पोलिसांनी दिली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.